डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नाशिक तालुका भगूर केंद्रातील तिजाबाई झवर विद्या मंदिर, प्राथमिक विद्या मंदिर भगूर, नूतन प्राथमिक विद्या मंदिर, जिल्हा परिषद उर्दू शाळा, जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा अशा विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ढोल ताशांच्या गजरात जनजागृती करून प्रभात फेरी काढून बोलके फलक, चित्रफलक, विविध घोषणा देण्यात आल्या. भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व विद्यार्थ्यांना विशेष शिक्षिका परमेश्वरी बुरकुल यांनी दिव्यांग दिनाचे महत्व सांगितले. तसेच दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना समाजात प्रतिष्ठेने वागवावे, त्यांची मानसिकता जपून सर्वसामान्यांसारखे जीवन जगण्यास प्रेरित करावे असे सांगितले व त्यांना शैक्षणिक वैद्यकीय सुविधा कोणत्या आहे याबाबत उद्बोधन केले. यावेळी माननीय मुख्याध्यापिका उषा सैंदाने, अभ्यंकर दीपिका जाधव, विशेष शिक्षिका भगूर केंद्र परमेश्वरी बुरकुल, उपशिक्षक जितेंद्र मानकर, प्रशांत मोरकर, मदतनीस महेश सारुपते, विजया चतुर, महेंद्र महाजन, दीपा सोनवणे, नरेंद्र मोहिते, नमस्कार शिंदे, तृप्ती मोंढे, इतर शिक्षक वृंद, शाळेतील माननीय मुख्याध्यापक, शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थिनी, पालक व सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक पालक उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी भारत चव्हाण, भगूर.